प्रेक्षक बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्र अस्थिर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आपला होस्ट संजय मिरे आणि अस्थिर या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत इन बिसेनचे रिपोर्टर अभिषेक पानसी. तर आपण महाराष्ट्र अस्थिर कशाप्रकारे होतो आहे आणि महाराष्ट्रात जर अस्थिर झाला तर याचा भूदंड कोणाला भोगावा लागेल आणि काय नंतरची परिस्थिती असेल, अराजकता किती माजेल किंवा किती चांगल्या गोष्टी निष्पन्न होईल हे जाणून घेऊया प्रेक्षक बंधूंनो आजच्या आपल्या महाराष्ट्र अस्थिर या कार्यक्रमात. अभिषेक, जसं की तुम्हाला माहीत आहे की एकनाथ शिंदे हे 35 आमदारांना घेऊन सुरुवातला गेलेले आहे. महाराष्ट्राचं जे आघाडी जे सरकार आहे, महाविकास आघाडी जे सरकार आहे, काय वाटतं तुम्हाला, हे कुठेतरी खिळखिळ करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून होतो आहे का, किंवा हे सर्व करण्यामागे नेमका या राजकारणातल्या काय घडामोडी आहेत, काय आपल्याला वाटतं आहे संजयजी? सगळ्यात पहिले तर महाराष्ट्र अस्थिर नाही, महाराष्ट्राची राजकीय जी राजनीती जी आहे किंवा आपण राजकारण म्हणतो ते कुठेतरी आता अस्थिर दिसायला सुरुवात झाली आहे. अजून जो चित्र आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे. काल विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्या एकंदरीत जो निकाल हाती आला त्यात महाविकास आघाडीचे काही आमदार फुटण्याचं असं समोर आलेलं होतं. ते गुप्त मतदान होतं, त्यामुळे कोणतेही कोणीही कुठलाही नेता कुठलेही वृत्तवाहिनी हे स्पष्टपणे सांगू नाही शकत की कुठले आमदार कुठल्या पक्षातले कुठले आमदार फुटलेले आहे. पण ज्याप्रमाणे भाजपाचे जे उमेदवार होते जे विजय झाले त्याप्रमाणे कुठल्या पक्षाचे काही ना काही आमदार फुटलेले आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर जो निकाल लागला, निकालाच्या वेळेस पण एकनाथ शिंदे हे कुठे दिसले नाही. रात्री एकंदरीत जी माहिती आतापर्यंत जी हातात आलेली आहे त्याप्रमाणे 11:30 एक टीम ही सुरतच्या एका हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर 1:30 आसपास मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते काही आमदारांना घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचले. आणि एकंदरीत आतापर्यंत जी एक माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 35 आमदार हे एकनाथ शिंदेसोबत आहे सुरतमध्ये. आणि त्यांनी आपले एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे यांच्याकडे पाठवले होते. त्यांच्या जे अटी होती त्या अटीसोबत, त्यांच्या अटी असं होतं की भाजपासोबत सरकार स्थापन करणं, मुख्यमंत्री उद्धव देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावं आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री व्हावे, अशी ही ज्या तीन अटी आहे या तीन अटी घेऊन एक शिष्टमंडळ, एकनाथ शिंदेचं एक शिष्टमंडळ उद्धव ठाकरेकडे गेले होते. त्यांच्यात बैठक झालेली आहे, ते शिष्टमंडळ परत सुरतकडे रवाना झालेलं आहे. आणि एक जवळचे माणसं म्हणू शकतो किंवा जवळचे कार्यकर्ते म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांनी सुरतला एकनाथ शिंदेसोबत चर्चा करायला पाठवलेला आहे. त्यामुळे एकंदरीत सकाळपासूनची जी घडामोडी होत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की विरोधी पक्षनेता जे देवेंद्र फडणवीस आहेत ते सकाळपासून कुठेतरी नॉट रिचेबल होते, त्यांचा फोन लागत नव्हता. ते काही वेळाआधी दिल्लीला होते, दिल्लीमध्ये त्यांची अमित शाह आणि JP नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर ते अहमदाबादला रवाना झाली अशी एक प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जे महाराष्ट्राचं अस्थिर राजकारण आहे किंवा काही तासात काय घडू शकेल किंवा एकनाथ शिंदे हे जे आहे यांचा जो बंड आहे हा बंड मागे घेऊन परत शिवसेनेमध्ये येईल का, किंवा एकंदरीत एकनाथ शिंदे आपले पूर्ण जे 35 आमदार आहेत किंवा त्या 35 आमदारांबद्दल मतधरणी होऊन काही शिवसेनेत जाईल, ते आपले आमदार घेऊन शिवसेना BJP मध्ये सामील होतील किंवा BJP ला सपोर्ट करतील हे एकंदरीत संध्याकाळपर्यंत चित्र पूर्ण स्पष्ट होणार आहे. कारण की संध्याकाळी असा म्हणजे असाही काय एक सूत्रांकडून माहिती आता की संध्याकाळी अहमदाबादमध्येच JP नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदेची बैठक आहे. बिलकुल, ज्या पद्धतीने आपण हे जे विश्लेषण केलं अतिशय छान पद्धतीनं अभिषेक आपण हे जे विश्लेषण केलेलं आहे, हे जी माहिती आता जी आपल्याला मिळते आहे त्या अनुषंगानं आपण ही नक्कीच चांगली सविस्तर माहिती दिलेली आहे. अभिषेक, मला एक प्रश्न असाही करावा असं वाटतं की ही जी बंडाळी जी होते आहे ज्या पद्धतीनं आज एकनाथ शिंदेनी जो आपला एक जे पाऊल उचललेलं आहे हे कुठेतरी शिवसेनेमध्ये असलेली एक खतखत होती का, की जेणेकरून ती आज ही समोर या कार्यक्रमाच्या या निमित्तानं ती समोर आलेली असं तुम्हाला वाटतं? संजयजी अगदी बरोबर आहे. ही जी खतखत म्हणजे एकंदरीत तुम्ही खतखत हे नाव दिलं आहे, खतखत एकंदरीत 2.5 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा महाविकास आघाडी ही स्थापन झाली
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी मिळून जी महाविकास आघाडी तयार झाली आहे, कारण की पहिले शिवसेना शिवसेना आणि भाजपांची युती होती, सोबत त्यांनी विधानसभा लढल्या होत्या, सोबतच त्यांना एक मोठं यश प्राप्त झालं होतं, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा जो पेस होता तो काही सुटला नाही आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आपण सरकार स्थापन करावं. एकंदरीत ही जी सरकार स्थापन झाली त्यावेळेसही एकनाथ शिंदे यांनी विरोध केला होता. एकनाथ शिंदेचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत आपण ज्या पक्षांवर आरोप करत होतो त्या पक्षांसोबतच आपण सरकार स्थापन करावी का, हा एक त्यांचा मोठा प्रश्न होता. पण उद्धव ठाकरेंनी निश्चित केलं होतं की आपण यांच्यासोबत सरकार स्थापन करावी आणि ही सरकार स्थापन झाली. 2.5 वर्ष झाले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेचं असं म्हणणं होतं की मी एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, फार वर्षापासून हे शिवसेनेसोबत जोडले गेलेले आहे. ग्रामीण भाग म्हटलं तर ग्रामीण भागाचा पाया जर समजा कोणी असेल तर ते आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेचे खूप जवळचे आणि जवळचे कार्यकर्ते मानले जातात. कुठलंही आंदोलन असो, कुठलाही एखादा निर्णय असेल त्यात एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका असते शिवसेनेसाठी. त्यामुळे एकनाथ शिंदेने हे पाऊल उचललं हे सगळ्यात म्हणजे शिवसेनेसाठी एक धक्का आहे. आणि सध्याची जी उद्धव ठाकरेंची जी परिस्थिती आहे ते एक धर्मसंकटात आहे, कारण की त्यांच्यासमोर एक असा एक प्रश्न आहे की पक्ष वाचवाचा ती महाविकास आघाडी जी सध्या चालू आहे ती वाचवायची, कारण की जी अट ज्या 3 अट एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्या आहे की भाजपासोबत पक्ष स्थापन करायचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात ते एक आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहावे याच एका पेचामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत मिळून ही जी महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्याच्यामुळे या 3 अटी ज्या आहे ते उद्धव ठाकरे मानतील का किंवा नाही मानले यांच्यात जी आता सध्या जी चर्चा चालू आहे त्या चर्चात काही सार्थ हातात आलं नाही तर एकनाथ शिंदेची काय भूमिका असणार आहे ही आता महाराष्ट्राला पाहावं लागणार आहे. बिलकुल, एकनाथ शिंदेची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा महाराष्ट्राला आता बघावं लागणार आहे. मात्र एक गोष्ट की खरी आहे की एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे सेनेला जो एक प्रस्ताव दिलेला आहे सेनेने तो पूर्णतः त्याला नकार दिलेला आहे, तो अमान्य केलेला आहे. कारण आपण जर एक आकडा जर आपण संजयजी अजून शिवसेनेने शिवसेनेकडनं ऑफिशियली असा काही आला नाही आहे की या प्रस्तावाला आम्ही नकार दिला आहे किंवा आम्ही हा प्रस्ताव मानला नाही आहे. शिवसेनेकडनं दोन जे पदाधिकारी आहे म्हणू शकतो ते दोघं जण सुरतकडे रवाना झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्याचा एक निरोप घेऊन एकनाथ शिंदेशी भेटणार. पण सगळ्यात पेचाची अशी गोष्ट आहे की सुरतमधल्या ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि हे 35 आमदार म्हटलं जात आहे की कधी 35 आमदार तिथे आहेत, त्या हॉटेलच्या बाहेर जे सुरत किंवा गुजरात सरकारचा खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे. हे जे दोन प्रतिनिधी उद्धव ठाकरेंचे जे प्रतिनिधी आहेत ते यांना भेटायला जे गेले एकनाथ शिंदेंना या दोघांची भेट होते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की जी सिक्युरिटी किंवा जो बंदोबस्त आहे तिथे कोणालाही विचारल्याशिवाय सोडल्या जात नाही आहे. प्रत्येकाची विचारपूस केली जात आहे, कोणाला भेटायचं आहे, काय काम आहे, त्याच्याशिवाय 100 मीटर आधीच तिथे कठडे लावण्यात आलेले आहे. त्यामुळे एकंदरीत ही बैठक होईल का समजो म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्या ज्या 3 अटी आहे या 3 अटीमुळेच एकंदरीत जी सगळ्यात पहिली जी अट आहे की BJP सोबत गठबंधन करा किंवा BJP सोबत सरकार स्थापन करा आणि दुसरी अट जी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे तर या 2 अटी उद्धव ठाकरे मानतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या तरी महाराष्ट्रासमोर किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेससमोरही आहे. बिलकुल, आणि सुरतच्या ली मेरिडन्स हॉटेलमध्ये या ठिकाणी सर्व आमदार हे आलेले आहेत आणि आज सायंकाळी अभिषेक 5 च्या सुमारास मग ते गृहमंत्री अमित शाह असतील आहे किंवा आपला JP नड्डा असतील आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा ज्यांना म्हणता येईल आहे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि बाकीच्या आमदारांची बैठक होणार आहे.
मात्र तुर्तास एक गोष्ट ही जाणवते आहे की एकनाथ शिंदेंना कुठेतरी डावलल्या गेलं इतक्या वर्षापासून, कारण त्यांची जी निष्ठा होती, ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेसाठी काम केलेलं आहे, वानखेडे स्टेडियमवर जेव्हा भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच होती त्यावेळेला त्यांनी ती पिचसुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांनी खोदून काढलेली होती. सांगायचं तात्पर्य हे की ते जरी आनंद दिघे यांचे जरी त्यावेळचे सहकारी असले, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जवळ केलं आणि इतके वर्ष त्यांनी एक निस्सिम ज्याला भक्ती म्हणता येईल असं शिवसेनेसाठी काम केलं. मात्र राजकारणात कोणी कोणाचा नसतो हेच एक खरं आहे, कारण प्रत्येकाला आपला DNA किंवा आपल्या जवळचा माणूस पाहिजे असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता राजकारणामध्ये वरच्या पदावर जाण्यासाठी धडपड करतो आणि तिथेच त्याचा घात होतो किंवा तिथेच त्याला प्राधान्य देण्यात येत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे. अभिषेक, मी तुम्हाला म्हणजे असं सांगू शकतो की आज जो बहुमताचा जो आकडा आहे हा जवळपास 144 आहे, ज्यामध्ये शिंदेंचे जे बंड केलेले जे 35 आमदार आहेत शिंदेंचे आहेत आणि जे उरले ते 134 होते. आता प्रश्न असा आहे की जर भारतीय जनता पार्टीबरोबर एकनाथ शिंदे जर पॅक झाले किंवा त्यांनी जर हातमिळवणी केली तर ही गोष्ट पक्की आहे की राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल यांच्याशी काही त्यांना घेणं देणं नाही. अशा वेळेला शरद पवारसमोर हा यक्ष प्रश्न निर्माण होतो की जर या दोन्ही पक्षांना विचारात न घेता जर सेना जर भाजपा बरोबर बसली तर शरद पवारांपुढे किती मोठं आव्हान असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर संजयजी एक सांगावं की ही जी खटगता ही फक्त एकनाथ खडसे यांची नाही आहे, एकनाथ शिंदे यांची नाही आहे. शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची खटगत आहे की मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही. गेल्या 2.5 वर्षापासून मुख्यमंत्री एकाही आमदारांना भेटले नाही अशी काही आरोपसुद्धा काही शिवसेनेच्या आमदारांनी मीडियासमोर म्हटले होते. सोबतच डावलण्या जात आहे म्हणजे एकंदरीत असं आहे की जे अधिकार एखाद्या वरिष्ठ नेत्याला किंवा वरिष्ठ कार्यकर्त्याला असायला पाहिजे ते मला दिले जात नाही असं स्पष्ट म्हणणं एकनाथ शिंदेचं होतं. आदित्य ठाकरेंना जे अधिकार आहे ते अधिकार आम्हाला नाही. निधी वाटपात कुठेतरी भेदभाव केला जातो, कारण अर्थमंत्रालय हे राष्ट्रवादीकडे आहे. सोबत फक्त शिवसेनेला एक मुख्यमंत्रीपद दिलं, त्यानंतरचे जे मोठे मोठे पद असतात किंवा मंत्रीपद असतात ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये वाटल्या गेलेले आहे. हा एक मुद्दा किंवा ही जी खळखळ आहे ही शिवसेनेमध्ये दिसून येत होती. दुसरी अशी गोष्ट आहे की ही एकंदरीत जे सुरू आहे सकाळपासून जे एकनाथ शिंदेने एकंदरीत जे पाऊल उचललं आहे हा जो एक हे आहे म्हणजे आपण म्हणतो ये हा जो मौका आहे हा मौका भाजपा सोडणार नाही, कारण की याआधी पण आपण पाहिलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही तासाचं एक सरकार स्थापन झालेलं होतं, सकाळी उठून त्यांचा शपथविधी झाला होता. पण त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी अजित पवार यांना म्हणवलं आणि ते एकंदरीत ते सरकार कोसळलं काही तासामध्ये. आता जी वेळ आहे ही वेळ सोडणार नाही भाजपा. पण यात मुख्य असं आहे की इथे फक्त 2 पक्षाचे सरकार नाही, इथे 3 पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जे बंडखोरी झाल्या हे त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा हे आहे प्रश्न आहे, तो त्यांना सोडवा लागणारच आहे. पण समजा सरकारवर आलं तर सरकारवर जेव्हा आलं तर याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका काय असणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की 35 आमदार एकंदरीत कथित 35 आमदार जो आकडा येतो आहे तो 35 आमदार समजा यांच्यासोबत एकनाथ शिंदेसोबत असतील आणि ते 35 आमदारांनी भाजप प्रवेश केला किंवा भाजपाला सपोर्ट केला तर त्यानंतर अल्पसंख्यामध्ये ही सरकार येणार आहे आणि अल्पसंख्यामध्ये ही सरकार आली तर नक्की आहे की भाजप ही राज्यपालाकडे निवेदन देईल की ही सरकार अल्पसंख्यामध्ये आहे. मग राज्य BJP चा निर्णय राहील की बा शक्तीप्रदर्शन करायचं की पुन्हा निवडणुकीचा प्रस्ताव ठेवायचा हे आता BJP च्या हातात राहणार. बिलकुल, आता एक माहिती आमच्या हातात आलेली आहे, त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगू शकतो की पालघरनंतर गुजरातमध्ये पोलिसांच्या ताफ्यांच्या सुरक्षतेमध्ये ह्या सर्व बंडखोर आमदारांना त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. गायब झालेले आमदार ठाण्यात जमले, ठाण्याहून ते झाले सुरतकडे रवाना. आणि सेनेत फूट जर राहिली तर सरकारसुद्धा हे संकटात सापडणार आहे
कारण पालघरनंतर गुजरातमध्ये पोलिसांच्या ताफ्यानं सेना बंडखोर यांना सुरतमध्ये एक सुरक्षा प्रदान केलेली आहे. आणि कालच्या मतदानानंतरच अभिषेक हे सर्व शिवसेनेची ही जी कूरघोडी जी झालेली आहे कालच्या मतदानानंतर झालेली आहे. माझा प्रश्नच तुम्हाला हा होता, काय भारतीय जनता पार्टीच्या कमळ मिशन या नावाखाली एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जातो आहे का? हे आता चित्र एकंदरीत अजून स्पष्ट होणार नाही. कारण कसं आहे की केंद्रातले जे भाजपाचे मंत्री आहे ते अजूनही कोणीही समोर आलेले नाही आहे. साधारणतः पाहायला गेलं की महाराष्ट्राचे जे महाराष्ट्राचा चेहरा म्हणून भाजपाचा जो आहे ते विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस तेही अजूनही समोर आलेले नाही आहे. ते सकाळी काही वेळासाठी नॉट रिचेबल होते, त्यानंतर असं सांगण्यात आले की दिल्लीमध्ये गेले, दिल्लीमध्ये त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, दिल्लीतल्या बैठकीनंतर ते अहमदाबादला रवाना झाले. त्यामुळे 35 आकडा जो आतापर्यंत सांगण्यात येतो आहे, आता तर अपडेट माहिती अशी आहे की अजून काही आमदार हे सुरतमध्ये, शिवसेनेचे काही आमदार सुरतमध्ये पोहोचण्याची माहिती आहे. त्यामुळे हा आकडा आता समोर वाढतो का, आणि जे शिष्टमंडळ शिवसेनेचं उद्धव ठाकरेकडनं जे शिवसेनेचं शिष्टमंडळ एकंदरीत सुरतला पोहोचतो आहे, त्या दोघांमध्ये काय चर्चा होते ही पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. कारण की आता सध्या तरी महाराष्ट्र सरकारवर अस्थिरतेचं सावट आहे. उद्धव शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, शरद पवारांनी पण तेच म्हटलं आहे की बा हे शिवसेनेचं एक वैयक्तिक पक्षाचा हा मुद्दा आहे, पक्ष आपला सोडवेल. त्यामुळे शरद पवारचंही यावर काही अजून जे पाहायला होती ती प्रतिक्रिया आलेली नाही आहे. काँग्रेसची वेगळी एक बैठका सुरू आहे. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे जे आहे ते वर्षा बंगल्यावर गेले होते, त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. काल रात्री जेव्हा ह्या विधान परिषदेच्या विधान परिषदेची जे एकंदरीत रिझल्ट लागले, त्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्र्यांना कुणकुण लागले की ही बंडखोरी होऊ शकते. त्यांनी रात्री 1:30 ते 2 दरम्यान सगळ्या आमदारांना वर्षा निवासावर बोलवलं की बैठकीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर त्यासोबत सुप्रिया सुळे ह्या रात्री 2 वर्षा निवासावर, म्हणजे मुख्यमंत्रीचे ते शासकीय निवासस्थान आहे, तिथे पोहोचल्या होत्या. त्यामुळे ही कुणकुण जी होती काल रात्रीपासूनच महाविकास आघाडी सरकारला होती, पण याच्यात काही पाऊल टाकणं महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली, त्यामुळे ही बंडखोरी झालेली आहे. बिलकुल. आणि शिंदेचा जो प्रस्ताव हा सेनेने आताही अमान्य असा केलेला आहे. होऊ शकतं काही वेळानंतर या चर्चेनंतर तोडगा निघू शकतो, मात्र ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर जी आता जी चर्चा झाली आहे त्याच्यामधून काहीतरी बोध घेऊन आता राज्याचे जे मुख्यमंत्री आता सध्याला जे आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता सर्व शिवसैनिकांना दादर भवनच्या सेना भवनाला उपस्थित राहण्याचे तात्काळ आदेश दिलेले आहेत. संजयजी, एकंदरीत कसा हा प्रस्ताव जो अमान्य केला आहे हे तो साहजिक होतं की हा प्रस्ताव उद्धव ठाकरे हे अमान्य करणार होते. कारण की याच मुद्द्यावरून त्यांनी बीजेपीला बीजेपीचं गठबंधन किंवा जी युती होती इतक्या वर्षाची ती सोडली होती. साधारणतः जी बैठक आतापर्यंत 12 जी बैठक मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बोलवली ती, त्या बैठकीमध्ये फक्त 20 आमदार उपस्थित झाले होते. त्यामुळे आपण एकंदरीत अंदाज असा लावू शकतो की त्यांचे 55 आमदार एकंदरीत शिवसेनेचे आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्या भरोश्यावर त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून जी सरकार बसवली त्यातले फक्त 20 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू शकले असते. ते बाकीचे आमदार नॉट रिचेबल आहेत. ते बाकीचे आमदार म्हणजे अशी शक्यता वर्तवली जात आहे की हे एकनाथ शिंदेसोबत आहे. बिलकुल. ज्या पद्धतीने आपण जी माहिती दिली आणि म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की शिवसेनेकडे हे 55 आमदार होते तर राष्ट्रवादीकडे हे 53 आमदार होते, आणि बहुमताचा जिथे आकडा होता 144 असा होता, मध्ये त्यामध्ये एकनाथ शिंदेंकडे 35 आमदार असणं आणि ते त्यांच्यासोबत राहून गुजरातला सुरतला जाणं हा फार मोठा एक धक्का शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला होता असं म्हटल्यास काही वावगं ठरू नये. मात्र राजकारणामध्ये अशा कुरघोडी ह्या होत राहतात. प्रश्न एकच येतो अभिषेक, मला असं सांगा की वारंवार मुख्यमंत्री बदलतो आहे, वारंवार उपमुख्यमंत्री बदलतो आहे, वारंवार राजकीय वर्तुळामध्ये या ज्या वेगानं हालचाली होतात आहे याचा कुठे मोठा प्रभाव हा या राज्यातील नागरिकांवर होतो आहे? कारण नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या जशाच्या तशाच आहे.
त्यांना कुठेही अजून न्याय मिळालेले नाही. कितीतरी योजना ज्या पहिलेच्या सरकारने ज्या इम्प्लिमेंट केल्या त्या अंमलात आणलेल्या होत्या, मात्र आता जर हे सरकार पडलं तर त्यानंतर येणारं जे सरकार असेल ते त्या सरकारच्या योजना त्या पूर्ण कार्यान्वित करतील का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला संजयजी? हा प्रश्न आता सध्या तरी विचारात घेण्यासारखी गोष्ट नाही, कारण की हा प्रश्न आता फार भविष्याचा आहे की समोर काय होणार, कारण की एकनाथ शिंदेने अजूनही आपले निर्णय काही स्पष्ट केलेला नाही, उद्धव ठाकरेंनी आपला निर्णय स्पष्ट केला नाही, उद्धव ठाकरेंचं मीडियासमोर अजून काही बोलणं झालं नाही आहे. त्यांनी फक्त तो एकनाथ शिंदेचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव एकंदरीत नाकारला आहे, आणि जी एक कमिटी एकनाथ शिंदेकडे गेली आहे, समजा त्या कमिटीसोबत चर्चा करून एकनाथ शिंदे मनधरणी एकनाथ शिंदेची झाली तर ते परत शिवसेनेत येतील आपल्या 35 आमदारासोबत आणि ते महाविकास आघाडी परत आपल्या कार्यात लागतील. पण असं झालं नाही तर समोर पर्याय आहे की जी BJP आहे, हा BJP त्याचा फायदा उचलू शकते. अल्पसंख्यामध्ये सरकार आहे, त्याच्यामुळे तो प्रस्ताव राज्यपालाकडे जाऊ शकतो. राज्यपाल म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा एकंदरीत परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे सरकार बदलेल मग लोकांचे प्रश्न कुठे जाईल हा फार नंतरचा प्रश्न आहे. मग सध्या आता महाराष्ट्रात काय होणार, एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, शरद पवार याबद्दल काय बोलणार, बाळासाहेब थोरांचं काल स्पष्ट हे होतं, स्टेटमेंट होतं की गटनेत्या पदावरून मी राजीनामा देईल, कारण की मी जे इथे निर्णय घेतो ते निर्णय जे हाय कमिटी आहे त्यांची केंद्र दिल्लीत बसलेली आहे ते समजून घेत नाही, त्यामुळे काल त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी गटनेत्यामधून राजीनामा देईल. त्याच्यामुळे एकंदरीत काही मंत्री काँग्रेसचे जे मंत्री आहेत ते दिल्लीला रवाना होण्याची एक काहीतरी माहिती आपल्याला मिळत आहे की एक बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण आणि जे आपले विदर्भाचे नागपूरचे मंत्री आहे नितीन राऊत हे तिघं जण दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करणार अशी काहीतरी आतापर्यंतची माहिती आहे. त्यामुळे जे हायकमांड जे सोनिया गांधी राहुल गांधी यावर निर्णय का घेतात, शरद पवार यावर निर्णय का घेतात, कारण की एकंदरीत हा फक्त आता प्रश्न शिवसेनेचा राहिलेला नाही, हा महाविकास आघाडीचा आणि या महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्रित आहे, त्यामुळे हा प्रश्न असा चिघळत राहिला आणि एकनाथ शिंदे आपल्या जे आपला जो मुद्दा आहे त्याच्यावर ठाम राहिले त्या दोन पक्षालाही निर्णय घ्यावे लागते. बिलकुल, कारण जर यांच्यामध्ये जर आघाडीमध्ये बिघाडी ही या निमित्तानं का होईना पण ही होऊन राहिलेली आहे, आणि असं जर झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक खूप मोठं वादळ हे निर्माण झालं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सध्याला चर्चांचा जो ओघ आहे हा सातत्यानं सुरू आहे. सुरतच्या ली मेरिडियन्स हॉटेलमध्ये बैठकीवर बैठकी होतात आहे आणि जे 35 जे आमदार होते त्यांनासुद्धा गुजरात पोलीस हे पूर्णपणे संरक्षण देऊन त्यांना हॉटेल ली मेरिडियन्स या ठिकाणी ते घेऊन जातात आहे. आता समोरही काही बैठका होणार आहेत, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मग ते अमित शहा असेल किंवा नड्डाजी असेल यांच्यासोबतसुद्धा शिंदेंशी बातचीत होणार आहे. मात्र जर एकनाथ शिंदे जर भाजपाशी हात मिळवला तर शिवसेना ही पूर्णपणे अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे, किंवा ती येणाऱ्या काळामध्ये नामशेषही होऊ शकते का, हा एक विचार आहे. काय सांगाल याबद्दल? एकंदरीत शिवसेना अस्थिर असण्यापेक्षा जे शिवसेनामधल्या जे वाद आहे पक्षातले ते वाद कुठेतरी एकंदरीत संपवायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी या गोष्टीकडे कुठेतरी एक पक्षप्रमुख म्हणून लक्ष द्यायला पाहिजे. एक मुख्यमंत्री नाही तर पक्षप्रमुख म्हणून या पक्षप्रमुखच्या प्रमुखाच्या दृष्टीने या एकनाथ शिंदेच्या मुद्द्याकडे पाहायला पाहिजे. हात मिळवणी करतील का हा प्रश्नच नाही, कारण की हात मिळवणी झालेली आहे असं आपण मानलं, कारण की ज्या अटी एकंदरीत एकनाथ शिंदेने ठेवल्या त्या अटीमध्येच सगळं काही ते बोलून गेले आहे की BJP सोबत सरकार स्थापन करणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यामुळे BJP मध्ये हा एक प्रश्न आहे की हे आपल्या मुद्द्यांवर ठाम राहिले तर BJP ला सपोर्ट करतील की BJP मध्ये हे एकंदरीत आमदार लोक आणि एकनाथ शिंदे प्रवेश करतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या तरी आहे. बिलकुल, आणि आता तर एक माहिती येते आहे की एकनाथ शिंदेना गटनेते पदावरून त्यांनी कमी केलेलं आहे, हटवलेलं आहे, आणि त्यांच्या जागी अजय चौधरी हे शिवसेनेचे नवं गटनेता पद त्यांना देण्यात आलेलं आहे, आणि हा शिवसेनेचा खूप मोठा निर्णय आहे.
पण एकनाथ शिंदेना गटनेते पदावरून हटलं जरी असलं, मात्र एकनाथ शिंदेना इकडेसुद्धा एक भरीव असं त्यांना पाठबळ मिळू शकतं आणि राजकीय राजकारणामध्ये त्यांना एक जबरदस्त असं पद देण्यात येईल अशी आशंका व्यक्त केली जात आहे की पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णीसुद्धा लागू शकते. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, कारण ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवर जर षटकार मारून विजय प्राप्त करू शकतो किंवा अंतिम त्या चेंडूवर त्याचा त्रिफळा म्हणजे तो शून्य काढून तो संघ पराजित पण होऊ शकतो. आता कोणाचा विजय होईल किंवा कोणाचा पराजय होईल ही तर वेळ आणि काळ सांगेल. तूर्तास मात्र एक गोष्ट नक्की की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक राजकीय वादळ मोठ्या तीव्रतेनं सुनामीपेक्षा भयंकर असं निर्माण झालेलं आहे आणि सर्व जी परिस्थिती आहे ही हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे आणि थोड्याच वेळामध्ये याचा अंतिम निर्णयसुद्धा होईल. मात्र या ज्या कुरघोडी अशा ज्या घडामोडी होतात आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला नक्कीच कुठे ना कुठे आपला मुख्यमंत्री कोण असं विचारलं तर ते आजच्या तारखेला निश्चितपणे ठामपणे सांगू शकणार नाही. याला कारण महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतापणा. तर प्रेक्षक बंधूंनो, आज आपण महाराष्ट्रातील अस्थिरपणा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत बिसेन के रिपोर्टर अभिषेक पानसी होते आणि आपण छान बातचीत केलेली आहे. जसजशी माहिती आमच्या समोर येईल आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आपल्या समोर येऊ आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना याबद्दल माहिती देऊ. तूर्तास द्या आम्हा दोघांना रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम महाराष्ट्र अस्थिर होतो का. बीसीएन न्यूज नागपूर, नमस्कार. सर, खूप खूप धन्यवाद.